1962 साली माळशिरस मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकरराव नारायणराव मोहिते पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 32,685 एवढी मते मिळाली होती। 1967 साली माळशिरस मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शंकरराव नारायण मोहिते पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 34,145 एवढी मते मिळाली होती। 1972 साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चांगोजीराव आबासाहेब देशमुख हे विजयी झाले होते। 1978 साली माळशिरस मतदारसंघातून जेएनपीचे उमेदवार श्यामराव भीमराव पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 48,473 एवढी मते मिळाली होती। 1980 साली माळशिरस मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 64,086 एवढी मते मिळाली होती। 1985 साली माळशिरस मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 89,397 एवढी मते मिळाली होती। 1990 साली माळशिरस मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 84,747 एवढी मते मिळाली होती। 1995 साली माळशिरस मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 84,709 एवढी मते मिळाली होती। 1999 साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 76,576 एवढी मते मिळाली होती। 2004 साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील हे विजयी झाले। त्यांना एकूण 1,32,543 एवढी मते मिळाली होती। 2009 साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंतराव डोळस हे विजयी झाले। त्यांना एकूण 82,360 एवढी मते मिळाली। 2014 साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हनुमंतराव डोळस हे विजयी झाले होते। त्यांना एकूण 77,179 एवढी मते मिळाली होती। 2019 साली माळशिरस मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे विजयी झाले। त्यांना एकूण 103,507 एवढी मते मिळाली होती।